नमस्कार, मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने. 12 ते 14 वयोगटात लसीकरणात सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला तर 15 ते 18 वयोगटातील लसीकरणात तिसरा क्रमांक. विशेष मोहिमेचा परिणाम. स्मारक लोकार्पण कार्यक्रम पत्रिकेतून आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव वगळले. कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांचे नाव पत्रिकेत कशासाठी? नगरसेवक विष्णू माने यांचा सवाल. मिरजमाडा कॉलनी मृत्यू प्रकरणी आंदोलन पेटले. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या आत्मदहन करण्याच्या प्रयत्नामुळे खळबळ. आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा गंभीर आरोप. अन्याय केल्यानंच भाजपला रामराम ठोकल्याची दिली माहिती.